आम्हाला मणक्याविषयी सांगितलं आणि मणक्यांवरती कोणकोणते आजार आहे आणि सुधारणा कशी होईल, आपल्याला फाउंडेशन तर्फे आपल्याला माहिती मिळेल, भरपूर माहिती सांगितली त्यांनी। गोरगरिबांना फायदा होईल आणि आमच्यापासून त्यांना खूपच फायदा होणार आहे, आम्ही प्रत्येकाला सांगणार आहे। साधारण कुठून कुठून लोक आले असतील काही सांगता येईल? जळगाव जिल्ह्यात। हो, बरं, जेवणाची व्यवस्था झाली? हो, दिलं, पॅकेज दिलं त्यांनी, बघितलं नाही आम्ही ते खोललंच नाही। बऱ्याच जणांना मिळालेलं नाही असे आरोप आहे। उशिरा अगोदर वाटलं त्यांनी आम्हाला। किती लोक आले असतील नंतर? नंतर तरी 20-25 जण, 40 लोक आले नाही, पण आता खोलून दाखवा ना। काय असेल याच्यात? तुम्ही सकाळपासून आलेले आहात आणि बाहेर गावावरून आलेले आहात, जळगाव जिल्ह्यामधून, वेगवेगळ्या तालुक्यातून, आणि आशा वर्करला या पद्धतीचं जेवण दिलेलं आहे। हा छोटा पॅकेट आहे, 100 ग्रॅम पण नसेल, कदाचित समोसा असेल, कदा समोसा आहे का याच्यात? ही बटाट्याची भाजी आहे एवढी। या नियोजन भवनामध्ये जो सरकारी प्रोग्राम चालू असतो त्या ठिकाणी राजकीय व्यक्ती ज्यावेळेस आलेले असतात तर नाश्ताच 150-200 रुपयाचा असतो, मात्र या ठिकाणी अशा वर्कर आलेले आहेत इथं शेकडोच्या संख्येने आणि त्यांना या पद्धतीचं जेवण दिलं जातं या ठिकाणी। काही लोकांना मिळाला, काही लोकांना मिळालेला नाही, ताई बराबर आहे का? लोकांना नाही मिळालेला नाहीये ना। सो खर्चाने आलात आपण, यांना सो खर्चाने बोलवण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीचा नाश्ता दिलेला आहे, म्हणजे यांनी दिवसभर इथं थांबावं आणि यांना पोटभर ही जेवण देऊ नये ही अशी या ठिकाणी सोय केली जाते का? नशराबाद जेवण मिळालं का? हो मिळालं। काय होत? काय बघितलंच नाही आम्ही, काय पाकिट मिळालंय, भाजी पोळी। हो आणि सो खर्चाने आलात का? सो खर्चाने आलोय। हो, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना मिळालेलंच नाहीये नाश्ता। हा का? आता ते काय एवढे जण एकदम जमले ना आणि मग त्यांची काय ते फायफाय झाली, बघा जे लवकर आले होते त्यांना सर्वांना मिळाला। ओके, हो। कुठून आलात ताई? वडगाव आणि PSC वाकोत। वाकोत? आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भवन इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जळगाव व स्माईन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने एक प्रोग्राम घेण्यात आलेला होता आशा वर्करसाठी। आज आशा वर्करसाठी जो प्रोग्राम घेण्यात आलेला होता त्यांची जी अवस्था आहे ते आपण बघितली की संबंधित व्यक्ती अन्न वाटप करत असताना त्यांना बिंडोक म्हणतायत, सरळ त्यांच्यावर ओरडतायत, अशी ही अवस्था, अशी ही ट्रीटमेंट आशा वर्कर सेविकांसाठी मिळते। मात्र कालच्या दिवशी अंगणवाडी सेविका, महिला बाल विकास यांचा जो प्रोग्राम होता त्या ठिकाणी मात्र त्यांना VIP ट्रीटमेंट देण्यात आलेली होती, त्यांना चांगल्या पद्धतीचे फूड देण्यात आलेले होते, त्यांच्यासाठी प्रोग्राम हा वेगळा होता। आणि आजच्या दिवशी मात्र या ठिकाणी अशा वर्करची अक्षरशः दुरावस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुमच्या मुलींना तुम्ही बेंडोक म्हणणार? अहो, मी जेवण वाटते ना, मग हात नाही घालू ना त्याच्या। तुम्ही अक्षरशः चिडत होतात, अक्षरशः हाकलत होतात त्या ठिकाणी, तुम्ही कमी आणलेलं होतं का?
या बायकांना मिळालं मिळालं का तुम्हाला आणि छान पोते तर मी पाहून आणते. आम्हाला माहिती नाही हे ज्याच्याकडे नियोजन दिलं होतं हे बघा हे नियोजन ज्याच्याकडे म्हटलं त्या बघा हे बघा ज्यांच्याकडे नियोजन दिलं होतं त्या लोकांनी करायला पाहिजे होतं. मला नियोजन दिलं होतं माहिती नाही ना आम्हाला. मी त्यांची बीसीएम आहे मी स्वतः वाटले मग म्हणजे तुम्ही मग बायकांना काही पण नाही नाही काही नाही बोलले सर. अरे रेकॉर्डिंग झालं ना बिंडोक म्हटले ना तुम्ही त्यांना मग त्यांना लाईनीत उभा करत होती ना सर. काय म्हटलं तुम्ही काही नाही बोलले म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं ना बिंडोक हो म्हणा हो म्हटले ना यांनी मान्य केलेलं पण मी ना त्यांना साधे भी म्हटलं कारण की लहान मुलं भी मागत होते ना. नाही तुम्ही नाही कोणी नाही होतं इथे सर मीच होते. आणि हे जेवणाचं भी कोणी दिलं केव्हाचं रेकॉर्डिंग चालू आहे त्यांना म्हणताय तुम्ही मूर्ख आहे का समजत नाही का मी केव्हा रेकॉर्डिंग करतो. हो करून घ्या करून घ्या. नाव काय तुमचं मॅम नाव काय मॅम तुमचं नाव नाव काय तुमचं कोणाचं राहिलं अहो नाव काय तुमचं राहिलं. हे बघा हे एवढ्या लोकांना जेवण मिळालेलं नाहीये वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांच्यावर टॉर्चर होते काय काय शब्द वापरले त्या बायकांसाठी ते आपल्याला माईकवर सांगता येत नाही असे शब्द वापरले जात आहेत. म्हणजे या अशा वर्करांनी सकाळपासून सो खर्चाने यायचं आणि यांची सर्व प्रोग्राम झाल्यानंतर ही व्यवस्था करावी का याला नियोजन म्हणतात का. अहो सगळंच बोलता काम करून बी नाही नाही करून बी हाऊस म्हणता काय खरं जाऊ द्या जे इथे बरस आहे केलं तरी बी नाही म्हणतात हाव केलं तरी नाही म्हणतात दादा. सकाळी किती वाजेला आले तुम्ही आम्हाला तरी समजा 11 वाजून गेले. कोणी असंच आलेले मॅसेज आहे मॅसेज बघितला लगेच पडत धावत आले घरामधून कोणी कोणी स्वयंपाक सुद्धा करून आलेले नाही आम्ही काय कारण की काही अशी बोळा ते माहितीसाठी आम्ही ऐकणं महत्वाचं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही आलेले आपल्याला ऐकायला भेटते ना काय प्याच काय ना दादा काय प्याच जाऊ द्या पण आपल्याला माहिती भेटते आपण जे काय ऐकतो मग